मनोज जरांगे यांच्या मुंबई पुणे नाशिकच्या दौऱ्याला सुरुवात झाली. ते अंतरवाली सराटीतून आळंदीकडे निघालेत तर उद्या नवी मुंबईतल्या कामोठेत सकाळी तर संध्याकाळी मुंबईत दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला ते जातील. 8 फेब्रुवारीला सटाणा आणि 9 बीडमध्ये त्यांचा दौरा आहे तर 10 ते बेमुदत उपोषण सुरू करतील. कुणबी प्रमाणपत्र अधिसूचनेविरोधात ओबीसी वेलफेअर असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. ओबीसी वेलफेअर असोसिएशनच्या याचिकेत महाधिवक्त्यांना प्रतिवादी केलं होतं, यावरून कोर्टानं फटकारले. तुम्ही महाधिवक्त्यांना प्रतिवादी कसे करू शकता असं म्हणत कोर्टानं याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश दिले. ओबीसी नेते प्रकाश शेंडेंनी ओबीसींच्या पक्षाची घोषणा केली, अधिकार असतानाही सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊ दिला नाही, त्यामुळे पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता असं शेंडेंनी म्हटले. ओबीसी पक्षाचं नाव, त्याची कार्यकारिणी, संघटन, विस्तार याबद्दल लवकरच घोषणा करण्यात. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पुणे शहरात 1,84,000 नागरिकांनी मराठा सर्वेक्षणाला नकार दिलाय. तर सर्वेक्षणावेळी तब्बल 3,93,000 घरं बंद असल्याचं समोर आलंय. पुणे शहरात 1,85,000 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. 23 जानेवारीपासून हे सर्वेक्षण करण्यात येत होतं. मोदींशिवाय भाजपकडे दुसरं प्रोडक्ट नाही अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. काल लोकसभेतल्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसच्या दुकानाला टाळं लावण्याची वेळ आली आहे, काँग्रेसने एकच प्रोडक्ट वारंवार लॉन्च केलं अशी टोलेबाजी केली होती, त्यावर राऊतांनी टीका केली. राऊतांनी सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांचा गुंडांसोबतचा फोटो ट्विट केलाय. आज राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा फोटो ट्विट केलाय. फोटोत एका व्यक्तीला वर्तुळ करत महाराष्ट्रात गुंडाराज असं टायटल देत शेअर केलंय. हे महाशय कोण आहेत असा सवाल केलाय.